या बातमीपत्राचे प्रायोजक दूध ग्रुप यांचे एलग्रीस सोलार रूफटॉप सिस्टीम, सोलार सिस्टीम बसवा आणि पैसे वाचवा. संपर्क 2071-53-0027. सोलापूर शहरात स्मार्ट सिटी कंपनीने केलेल्या ज्या कामात अनियमितता आढळेल त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार अशी माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता यांनी दिली. सोलापूर महापालिका टॅक्स वसुलीसाठी जप्तीची मोहीम अधिक तीव्र करणार उपायुक्त विद्या पोळ यांचा इशारा. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सोलापूर बंद, महाविकास आघाडी विविध संघटनांनी पुकारला बंद. उद्याच्या सोलापूर बंद मध्ये शहरात राहणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सोलापूर शहरात 25 डिसेंबरपर्यंत गोवरची पहिली आणि 15 ते 25 जानेवारी दरम्यान गोवर लसीकरणाची दुसरी मोहीम महापालिका राबवणार. सोलापूर विचार मंच विमानसेवेच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाजवणार 1 तास हलग्या. उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी 15 जानेवारीपासून कालवाद्वारे पाणी सोडणार, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात पार पडली बैठक. जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न करणारा अकलूतचा तरुण अतुल अवताडे गाजला थेट संसदेमध्ये, खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला प्रश्न. सोलापुरातील रेल्वे मैदानावर शालेय अंध मुलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. सोलापूरकरांनी गुरुवारी अनुभवले उन्हाळ्यासारखे तापमान, पारा 35° सेल्सिअस वर. मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांचे स्टाईल मंत्रास युनिसेक्स सलोन आता सोलापुरातील नव्या पेठेत. पत्ता 13 कॅम्ब्रिज बिल्डिंग, नवी पेठ, सोलापूर. महिला व पुरुषांसाठी विशेष ऑफर, आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. मोबाईल 6399-88-82-22. मुंबईसाठी राज्यभरातून कार्यकर्ते येणार, मोर्चाचा मार्गही ठरला, मात्र महाआघाडी पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत. सुषमा अंधार यांच्या अडचणी वाढणार, विश्व वारकरी संघ राज्यभर गुन्हे दाखल करणार. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ट्विट संबंधी खुलासा करण्यासाठी एवढा वेळ का लागला, उद्धव ठाकरे यांचा सवाल. राज्यात अवकाळी पावसानंतर आता थंडीची लाट येणार. माझे चेंबर पेपरलेस, मला कोणत्याही कागदपत्रांच्या फाइल्स मिळत नाहीत, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं मत. गोध्रा हत्याकांडातील आरोपीला 17 वर्षांनंतर जामीन मंजूर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातच पदे रिक्त, 5000 मुलाखती रखडल्या. INS विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून किरीट सोमय्यांना क्लीन चिट. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट, रब्बी पिकासह फळबागाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ, शासन निर्णय जाहीर. श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट, हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळासाठी शासनाकडून 9 कोटी 40 लाखांचा निधी वर्ग. देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, धर्मांध राजकारणावर उदयनराजे भोसले यांचा कडाडून प्रहार. मंत्री शंभूराज देसाई उद्या बेळगाव सीमेवरील शिनोळी गावात जाणार, सीमा भागातील वातावरण पुन्हा तापणार. फ्रान्सची फिफाच्या फायनलमध्ये धडक, मोरोक्कोचं स्वप्न भंगलं, अर्जेंटिनासोबत होणार अंतिम सामना.
येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.